चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी विनीत भाऊसर स्वागत करतो आपल्या सर्वांची या YouTube चॅनल विनीत स्टॉक वर. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की MSBT विंटर एग्जाम 2020 ही नेमकी कशा स्वरूपात होणार आहे, कारण आता कॉलेज तर सुरू होत आहे, मग नेमकी परीक्षा ही ऑफलाईन होणार की मग ऑनलाईन होणार. तर या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हाच प्रश्न मला कमेंट करून विचारलेला आहे. ठीक आहे, तर बघा जे पण काही माझे सोर्सेस वगैरे आहे सर्व शिक्षकांना मी विचारलं. ठीक आहे, त्यानंतर उच्च अधिकाऱ्यांना सुद्धा मी विचारलं. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती असेल मी बरेचसे तुम्हाला काही पॉईंट सांगेल, त्या पॉईंटनुसार हे क्लिअर झालेलं आहे की तुमच्या ज्या विंटर एक्झाम आहे ना या ऑनलाईन MCQ माध्यमातूनच होणार आहे. ठीक आहे, बघा तर विषय असा आहे की सर्वात पॉईंट नंबर पहिला की ज्यावेळेस तुम्ही एक्झाम फॉर्म भरला होता ना त्यावेळेस तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी मागितण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि आता लेटेस्ट मधील न्यूज आलेली आहे, बघा हे आर्टिकल तुम्ही जर बघत असाल तर या आर्टिकल मध्ये प्रत्येक महाविद्यालयांना प्रत्येक कॉलेजेसला हे सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही विद्यार्थ्यांनी दिलेले ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे व्हॅलिड आहे की नाही हे एकदा चेक करा आणि कन्फर्म करा, म्हणजे व्हॅलिडेट करायला सांगितलेलं आहे. म्हणजे सर्व कॉलेजेस येत्या 2 फेब्रुवारी पर्यंत, म्हणजे आज शेवटचा दिवस आहे कॉलेजेससाठी. ठीक आहे ना, म्हणजे कॉलेजेससाठी आज सर्वांची मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हॅलिडेट करण्याचा आज त्यांचा शेवटची दिनांक आहे. आता हे नेमकं का सांगितलं असेल बरं, तुम्हाला तर माहिती आहे की मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यासाठी त्यांनी मागितलेले आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा घरी बसूनच ऑनलाईन MCQ माध्यमाच्या होऊ शकतात. आता हे अजून कन्फर्म नाहीये, पण हे 100% खरं आहे की परीक्षा मात्र ऑनलाईन MCQ माध्यमातून होईल. पण आता हे तुमची एक्झाम नेमकी कॉलेजमध्ये होईल का मग तुमची घरी बसल्या बसल्या होईल, तर बघा विद्यार्थी मित्र हो, बऱ्याचशा कॉलेजेसकडे एवढे पुरेसे PC नाहीये, म्हणजे PC ची सोय कॉम्प्युटर वगैरेची व्यवस्था नाहीये, त्यामुळे या ज्या परीक्षा आहे या तुमच्या घरी बसूनच ऑनलाईन माध्यमातून होऊ शकतात. पण या होतील प्रॉक्टर मेथडने, आणि त्यासोबतच कॅमेरा तुमचा ऑन असेल, व्हॉइस रिकॉग्निशन तुमची ऑन असेल, आणि त्यासोबतच आता प्रश्न साधे सिंपल विचारणार नाही, कारण बघा जे फायनल इयरचे पेपर झाले होते ना त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी गुगलचा वापर केला, गुगल मध्ये सर्च केलं, MCQ वगैरे त्यांना इझिली मिळून गेले, बरोबर ना, त्यामुळे त्यांनी बरेचसे 95% 98% असे मिळवले. ठीक आहे, पण आता तसं काही होणार नाही. तुमच्या ज्या परीक्षांमध्ये जे MCQ विचारले जाईल हे व्यवस्थितपणे बारकाईने प्रत्येक चॅप्टर मधून काढले जातील. जे पण काही MCQ तुम्हाला विचारले जातील ना हे गुगलवर अव्हेलेबल नसतील. ठीक आहे ना, त्यामुळे तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो बारकाईने करायचा आहे. ठीक आहे, हे तुमचे इकडे तिकडे अवेलेबल नसेल, त्यामुळे पुस्तकातून प्रत्येक बारकाईने हे MCQ काढले जातील. ठीक आहे, मग यावेळेस आता शिक्षक वगैरे हे MCQ तयार करायला लागलेले आहे, बऱ्याचशे शिक्षकांशी माझं बोलणं झालेलं आहे ना, तर ते पेपर सेट सुद्धा करायला लागलेले, त्यामुळे तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे कोर कन्सेप्ट नुसार. ठीक आहे, त्यामुळे जे विद्यार्थी अजून सुद्धा अभ्यासाला लागलेले नसतील त्यांनी अभ्यासाला लागून जा, कारण तुमची हिवाळी सत्राची परीक्षा ही ऑनलाईन MCQ माध्यमाची होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका, फक्त अभ्यास करत राहा. चला तर मग ज्या पद्धतीने नवीन काही ऑफिशियल अपडेट वगैरे येईल ना त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल, लवकरात लवकर ती तुमच्यापर्यंत डिटेल सारांश नुसार मी तुम्हाला ती समजावून सांगेल, त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका, फक्त आता अभ्यास चालू करून द्या. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, जेणेकरून सर्व नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.